यानंतर आता पाहणार आहोत स्पीड न्यूज. मराठा आरक्षण आणि कायदेशीर बाबी यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. रविवारी म्हणजे उद्या ही चर्चा होऊ शकते. अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री आणि फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची सूत्रांची माहिती आहे. पूजा चव्हाण प्रकरणी भाजप चांगलीच आक्रमक झालंय, तर भाजपचा महिला मोर्चा आणि युवा मोर्चा आंदोलन करणार आहेत. आज राज्यभरामध्ये हे चक्काजाम आंदोलन केलं जाणार आहे. पूजा चव्हाण प्रकरणी पोलिसांनी योग्य दिशेने चौकशी करावी. राठोडांच्या राजीनाम्याची मागणी करता हे आंदोलन करण्यात येणार आहे. तर 3 मार्चला राज्यभर ओबीसी मोर्चा काढण्यात येणार आहे. चौकाचौकात हे आसूड आंदोलन केलं जाईल. पोलिसांचा धाक राहिला नसल्याचा आरोप साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेंनी केलाय. अनेक प्रकरणांमध्ये पोलिसांवर राजकीय दबाव टाकला जात असतो, त्यामुळेच गुन्हेगारी वाढत चालली असल्याचा आरोप उदयनराजेंनी केला. संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीत दिला. चित्रा वाघ यांना मिळालेली वागणूक चुकीची असून पोलीस गुन्हेगारांना पाठीशी घालतात की जनतेचं संरक्षण करतायत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, 10वी आणि 12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालंय. 12वीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे दरम्यान, तर 10वीची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान होणार आहे. या परीक्षा पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळामार्फत घेण्यात येतील. एप्रिल मे 2021 मध्ये 10वी आणि 12वीचे पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती या सगळ्या विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात येतील. राज्यामध्ये 8,333 नव्या कोरोनाबाधितांची नोंद काल झाली. 67,608 ऍक्टिव्ह रुग्ण एकूण राज्यात आहेत. दुसरीकडे राज्याचा रिकव्हरी रेट 94.35% इतका झालाय. धारावीमध्ये पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. धारावीत शुक्रवारी 16 रुग्ण आढळले. त्याचबरोबर दादरमध्ये 15 आणि माहीममध्ये 13 नवे कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेत. नागपुरात एम्स रुग्णालयात एका कोविड रुग्णाचा मृत्यू झाला. आयसीयू नसल्यानं ही घटना घडली आहे. या रुग्णाची प्रकृती खालावल्यानंतर त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नेण्यात आलं, मात्र काही तासातच या रुग्णाचा मृत्यू झाला. कोरोना विषाणू येऊन वर्ष झालं तरी नागपूरच्या एम्स रुग्णालयात आयसीयू नसल्याबाबत चर्चा रंगली आहे. बुलडाण्यामध्ये वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजल्यापासून 1 मार्चला सकाळी 7 वाजेपर्यंत ही संचारबंदी असणार आहे. संचारबंदी दरम्यान केवळ मेडिकल हॉस्पिटल्स 24 तास सुरू राहतील, तर दूध विक्रीला मर्यादित वेळेमध्ये परवानगी देण्यात आली आहे. नांदेडमध्ये अशोक चव्हाणांच्या एका उद्घाटन कार्यक्रमादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला. या कार्यक्रमात अनेकांनी आपले मास्कच नीट लावलेली नव्हती. नांदेडमध्ये ग्रामीण भागातील पशूंच्या उपचारांसाठी आता 3 फिरते पशु चिकित्सा वाहनं उपलब्ध झाली आहेत आणि या कार्यक्रमात मंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ही वाहनं नादुरुस्त असल्यानं कार्यक्रमातच गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. अमरावतीमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होते, त्यामुळे रुग्णालयात उपचार करणं शक्य नाही. बेड सुद्धा अपुरे आहेत, त्यामुळे ज्यांना लक्षणं नाहीत अशा रुग्णांवरती घरीच आयसोलेशनमध्ये उपचार करण्यात येत आहेत. 3,500 रुग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत आणि घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांवरती लक्ष ठेवण्यासाठी पालिकेनं वॉर रूम तयार केली आहे. वर्धा जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा 36 तासांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शनिवारी रात्री 8 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत संचारबंदी लागू झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळता सर्वच दुकानं बंद असणार आहेत. शहरी आणि ग्रामीण भागातील पेट्रोल पंप सुद्धा बंद राहणार आहेत. संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी काढलेले आहेत. अकोल्यामध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे. दिवसागणित कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यानं अकोलेकरांच्या चिंतेतच भर पडली आहे. 23 तारखेपासून संपूर्ण अकोल्यात लॉकडाऊन आहे. सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा देण्यासाठी मुभा देण्यात आली आहे आणि दुपारी 3 नंतर अकोल्यात कडकडीत बंद पाळला जातोय. कडकडीत लॉकडाऊन असताना सुद्धा अकोल्यात रस्त्यावरती नागरिक अद्यापही फिरताना दिसतायत. धुळे जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. धुळे शहर हे कोरोनाचा हॉटस्पॉट बनलाय. धक्कादायक म्हणजे कोरोनानं धुळे शहरातील शाळांमध्ये शिरकाव केलाय. जय हिंद माध्यमिक शाळेतील 13 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय, त्यामुळे खळबळ माजली आहे. त्यामुळे धुळे शहरातील सर्व माध्यमिक शाळा या 7 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी दिलेत.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये कोरोनाचे 99 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. सोलापूर महापालिकेच्या वतीने सोलापूर शहरामध्ये सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्यांकडून आणि रस्त्यावर थुंकणाऱ्यांकडून 40,000 दंड वसूल करण्यात आलाय. तर मनपा आयुक्तांच्या दालनामध्ये आणि महापालिका आवारातच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसलाय. नाशिकमध्ये सुद्धा कोरोनाबाधित रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यात दिवसभरात 601 नवे रुग्ण आढळले तर 3 जणांचा मृत्यू देखील झालाय. कोरोना बळींची संख्या 3,000 उंबरठ्यावर पोहोचली आहे. 2,469 रुग्णांवरती उपचार सुरू आहेत तर रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 96.24 इतकी आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढते. शुक्रवारी दिवसभरात 280 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. ग्रामीण भागात सुद्धा कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढते. शहरामध्ये विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते. औरंगाबाद शहरामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. औरंगाबाद शहरात रात्रीचा कर्फ्यू सुरू आहे. मात्र शहरातील मुख्य बाजारपेठ गुलमंडी आणि औरंगपुरा या भागामध्ये गर्दी काही कमी होत नाहीये. या बाजारपेठांमध्ये शेकडोंच्या संख्येने नागरिक खरेदीसाठी येत आहेत. त्यामधील अनेकांच्या तोंडाला मास्क तर नाहीच, मात्र सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाला होता. राज्यात शाळा सुरू ठेवण्याबाबत स्थानिक प्रशासनानं निर्णय घ्यावा आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राथमिकता देण्यात यावी असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय. तसंच स्थानिक प्रशासनानं ऑनलाईन शिक्षणाचा निर्णय घ्यावा असंही त्यांनी कोरोनाचा आढावा घेतल्यानंतर सांगितलं. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राथमिकता आणि शिक्षण मंत्र्यांनी हा सगळा आढावा घेतला. लॉकडाऊनमधल्या मोठ्या कालावधीनंतर वेळेची मर्यादा घालत सरकारनं रेल्वेसेवा सर्वसामान्यांसाठी खुली केली, परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोकलच्या फेऱ्या कमी होण्याची चिन्ह आहेत. याबाबतचा विचार सुरू असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. दरम्यान राज्यात पूर्णपणे लॉकडाऊन नसेल, पण भविष्यात निर्बंध आणखी कडक होणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. स्कॉर्पिओसोबत दिसून आलेली पांढऱ्या रंगाची इनोव्हा गाडी ही मुंबईमध्ये मध्यरात्री 1:20 आली आणि इनोव्हा गाडी प्रियदर्शनी सर्कलजवळ स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीला येऊन भेटली अशी माहिती आता समोर आली आहे. गाडीत सापडलेल्या नंबर प्लेट्सपैकी 2 नंबर प्लेट्स या रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख अंबानी परिवारातल्या गाड्यांच्या ताफ्यांपैकी असल्याची माहिती रिलायन्स समूहाच्या सुरक्षा रक्षक मॅनेजरनं पोलिसांना दिली. मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचाराचं कार्य केवळ मराठी भाषा गौरव दिनापुरतं मर्यादित न ठेवता ते 365 दिवस चालू ठेवणं आवश्यक आहे असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. मराठी भाषा दिन देशभरासह जगभरात साजरा केला जातो. प्रत्येक क्षेत्रात मराठी भाषेचा वापर होणं आवश्यक असून यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत असंही उदय सामंत म्हणाले. मनसेनं मराठी भाषा दिवस मोठ्या उत्साहानं साजरा करायला सुरुवात केल्यानंतर 27 फेब्रुवारी हा मराठी भाषेचा गौरव करणारा दिवस सर्वांच्या स्मरणात राहू लागला आणि या गोष्टीचा अभिमान आहे असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मराठी भाषेच्या शुभेच्छा देणाऱ्या पत्रामध्ये म्हटलंय. मराठी भाषा समृद्ध कशी होईल याचा विचार करायला हवा असंही त्यांनी म्हटलंय. 15व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर आनंद पाटील यांची निवड झाली आहे. येत्या 25 आणि 26 मार्चला हे साहित्य संमेलन होणार आहे. नाशिकमधील MVPच्या प्रांगणामध्ये संमेलन होणार असून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर विद्रोही साहित्य संमेलन होणार आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय, मात्र उर्मिला मातोंडकर एक्सक्लुझिव्ह पहा सकाळी 8:30 News18 लोकमतवर. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुन्हा पाहूयात स्पीड न्यूज. अलिबागमधील रेवदंडा इथे समुद्र किनाऱ्यावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम प्रशासनानं हाती घेतली आहे. स्थानिकांनी किनाऱ्यावर छोट्या छोट्या झोपड्या उभारून आपले व्यवसाय सुरू केले आणि इथल्या 40 कुटुंबियांनी पर्यटन व्यवसाय सुरू केला होता. तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या उपस्थितीत झालेल्या या कारवाईमध्ये एक अनधिकृत बांधलेलं घर देखील पाडण्यात आलं. कोणतीही नोटीस न देता केलेल्या या कारवाईबद्दल स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. जीएसटी कायद्याच्या मसुद्यात असलेल्या जटील तरतुदी रद्द करण्याच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या भारत बंदला जालना शहर आणि जिल्ह्यामध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. या बंद दरम्यान व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवून जीएसटीमधील जाचक तरतुदींचा जाहीर निषेध केला. बंदमध्ये जालना शहर तसंच जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या अनेक संघटना सहभागी झाल्या होत्या. सांगलीच्या पलूस तालुक्यातील नागठाणे मार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉल्यांना अचानक आग लागली. विद्युत तारांचा ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीला घर्षण झाल्यामुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवला जातोय. या आगीमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय.
नाशिकमध्ये घंटागाडी कर्मचारी केशव साळवे यांच्या मृत्यूनंतर कर्मचारी संघटना आक्रमक झाल्यात. शासकीय रुग्णालयासमोर कर्मचाऱ्यांनी रास्ता रोको केला. घंटागाडी ठेकेदार आणि सुपरवायझरच्या मानसिक त्रासामुळे साळवे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केलाय. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ नगरपालिका नाशिक विभागात अ वर्गाची नगरपालिका आहे. मात्र मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी घरपट्टी थकित आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी मुख्याधिकारी संदीप चिद्रेवार हे स्वतः नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसह रस्त्यावरती उतरले होते. थकबाकीदारांच्या दारापुढे बँड वाजवून थकबाकी वसूल केली जाते, त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. नाशिकमध्ये वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये अखेर बिबट्या अडकला. नाशिकमधल्या डांग सौंदाणे परिसरामध्ये बिबट्याची दहशत पसरली होती. बिबट्या पिंजऱ्यामध्ये अडकल्यानं ग्रामस्थांना काहीसा दिलासा मिळालाय. मात्र या परिसरात अजून काही बिबटे असल्यानं भीती कायम आहे. भिवंडी तालुक्यातील वडपा वाहुली इथे जंगलामध्ये लागवड केलेल्या मिश्र रोप वन क्षेत्रामध्ये भीषण वणवा लागला. वनविभागाला ही बातमी समजताच वनपाल वनरक्षक यांनी आगीवरती नियंत्रण मिळवलं. वणवा वेळीच नियंत्रणात आणल्यामुळे मोठी वित्तहानी काही झाली नाही, तसंच पशुपक्ष्यांचे जीव वाचल्यानं वनविभागानं नागरिकांचं कौतुक केलंय. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी उड्डाणपुलावर ज्वलनशील केमिकलनं भरलेला ट्रक उलटला. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात हे केमिकल वाहत असल्यामुळे गुजरातकडून मुंबईकडे येणारी वाहतूक सर्व्हिस रोडवरून वळवण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा इथे कारनं एका घराला धडक दिली. गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं ही कार घरामध्ये शिरली. घरात कोणी नसल्यानं मोठा अनर्थ टळला, मात्र घराचं नुकसान झालंय. नाशिकमधील वैतरणा नदीचा डावा कालवा फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलं, त्यामुळे या परिसरातील भातशेतीचं मोठं नुकसान झालंय. कालवा फुटल्यानं मुंबईकडे जाणारं पाणी रोखण्यात आलं. लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातल्या जाणवळ गावातील राहणारे मनोहर खलंगरे यांनी त्यांच्या गायीला लहानपणापासून जीवापाड जपलं. आता ही गाय गावण राहिल्यानं गायीच्या मालकानं उत्साहात तिचं डोहाळे जेवण केलं. त्याचबरोबर गावातल्या लोकांना आमंत्रण देण्यात आलं. महिलांनी यावेळी गाणंही गायलं आणि गावाला जेवण घातलं. माथेरान गिरिस्थान नगर परिषदेनं आदेश बांदेकर यांची माथेरान गिरिस्थानचे पर्यटक राजदूत म्हणजेच ब्रँड अम्बेसिडर म्हणून नियुक्ती केली आहे. माथेरान गिरिस्थानला पर्यटन चालना मिळावी या उद्देशानं नगर परिषदेनं हा निर्णय घेतला असल्याचं नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी सांगितलं. भारतीय संघाचा तडाखेबाज फलंदाज युसुफ पठाण यानं निवृत्ती जाहीर केली आहे. कसोटी टी ट्वेंटी आणि वन डे अशा क्रिकेटच्या सर्व प्रकारातून पठाणनं निवृत्ती घेतली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यानं ही माहिती दिली. मी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारतोय. माझे कुटुंबीय मित्रमंडळी चाहते संघ प्रशिक्षक आणि माझे देशवासी या साऱ्यांचे मी आभार मानतो. त्यांनी सातत्यानं दिलेल्या पाठिंब्यासाठी आणि प्रेमासाठी मी त्यांचा नेहमी ऋणी राहीन असं ट्विट युसुफ पठाणनं केलंय. स्पीड न्यूज पाहिल्यानंतर वेळ झाली या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची.